आणि या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यातील सत्ता संघर्षावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले। घटनापीठ निवडणूक चिन्हावर सुनावणी घेणार आहे। निवडणूक आयोगाने सुनावणी दरम्यान कोणताही निर्णय घेऊ नये असं कोर्टाने स्पष्ट केलंय। हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे आता ऍक्टिव्ह मोडवर आलेत। मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे। माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो असा आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बंडाचा सातत्याने उल्लेख केला जात होता। यावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय, मी केलं ते बंड नव्हतं, मी बाहेर जाऊन वेगळा पक्ष काढला होता, त्यामुळे शिंदे भुजबळांच्या बंडाशी तुलना नको असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी शिवसेनेच्या निशाणीच्या सुप्रीम कोर्टातील वादावर प्रतिक्रिया दिली आहे। निशाणी असली काय नसली काय फरक पडतो, बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, सर्वात मौल्यवान गोष्ट विचार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। भोंग्या विरोधातल्या आंदोलनानंतर आता मनसेनं आपला मोर्चा हलालकडे वळवलाय। पत्रक काढून मनसेनं हलाल विरोधात लढा उभारल्याची घोषणाच केली आहे। देशातील सर्वात मोठी टेरर फंडिंग यंत्रणा, त्याचबरोबर जागतिक पातळीवर 60 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात मनसे लढा उभा करत आहे अशा आशयाचं पत्रकच मनसेकडून काढण्यात आलंय। काँग्रेस नेते असलम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मड मार्वेमध्ये CRZ कायद्याचं उल्लंघन करून 1000 कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय। सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। मवियाची आज संध्याकाळी विधानभवनात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत। महाराष्ट्रवादीकडून अजित पवार आणि काँग्रेसकडून थोरात उपस्थित राहणार आहेत। विधानभवनांच्या पायऱ्यांवर आजही विरोधकांनी आंदोलन केलं। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली। यावेळी विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांना यावेळी अनोख्या पद्धतीनं 50-50 बिस्किटचे पुढे हातात घेऊन टोला लगावला। अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात मुंबईतील खड्डे आणि ट्रॅफिकच्या समस्येवर चर्चा झाली आहे। या चर्चेला उत्तर देताना लवकरच मुंबई खड्डेमुक्त होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। येत्या 1.5 ते 2 वर्षात मुंबईच्या रस्त्यावर एकही खड्डा आढळणार नाही। मुंबई महापालिकेतील 100% रस्ते हे काँक्रीटचे होतील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मुंबईच्या चर्चेदरम्यान बोलताना भाजप आमदार योगेश सागर यांची जीभ घसरली आहे। मुंबईची अवस्था ही गरीब की जोरू सबकी भाभी असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। दहीहंडी फोडत असताना 7 थरावरून पडल्याने एका 22 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झालाय। यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं। सरकारने लवकरात लवकर त्याच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे। सभागृहाचं कामकाज सुरू असताना अजित पवारांनी आमदार अभिमन्यू पवार यांना माफी मागण्यास भाग पाडलंय। अभिमन्यू पवारांनी वेलमध्ये येऊन बोलू न दिल्याबद्दल तालिका अध्यक्षांना जाब विचारला। हे वागणं बरं नाही, तुम्ही सरकारमध्ये आहात, तालिका अध्यक्षांना विधानसभा अध्यक्षांएवढाच मान असतो, त्यांना धमकावणं योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांनी समज दिल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी माफी मागितली। वाशिममध्ये शिंदे गटातील खासदार भावना गवळींनी रिठतमध्ये संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी भावना गवळींचं जंगी स्वागत केलंय। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून बँड वाजवून गवळींचं स्वागत केलंय। एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींकडून वाशिममध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याच्या मार्फत भाजप आणि शिंदे गटाचे संबंध आणखी मजबूत होतील असं खासदार भावना गवळींनी म्हटलंय। शिवसेना आणि भाजपची मैत्री नवीन नाही, जुनीच आहे असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय। श्रीकांत शिंदे वाशिमकडे रवाना होत असताना अकोल्यात आले असता त्यांनी हे भाष्य केलंय।
भावना गवळींच्या मेळाव्याला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली आहे। भावना गवळींना न्यायालयाने दिलासा दिलाय, त्या खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या मेळाव्याला जाणं गैर नाही असं दरेकर म्हणाले। बीड मध्ये अन्याय अत्याचार कृषी समितीच्या वतीने धरण आंदोलन करण्यात आले। राजस्थान मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। लातूर शहरातील खानावळ संघटनेने अचानक मासिक नोंदणी फी मध्ये भरमसाठ वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत तहसीलदारांना निवेदन देत आर्थिक लूट थांबवण्याचं साकडं घातलंय। लातूरमधील शिरूर अनंतपाळ तालुक्यात सततचा पाऊस गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयापेक्षा जास्त अनुदान द्यावं या मागणीसाठी येरोळ मोड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बुलढाण्यात आदिवासी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। ही योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसंच सेवेतून काढून टाकलेल्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी निदर्शनं केली। सततच्या पावसामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद बीड लातूर या भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सोयाबीन हातात घेऊन कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नांगर मोर्चा काढण्यात आला। राजस्थानमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय, याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं इन्साफ दो हे आंदोलन करण्यात आलंय। तशा आशयाचं निवेदन राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात आलंय। गोंदियात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील पूर ओसरल्यानं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे करायला सुरुवात केली आहे, मात्र अधिकारी टेबलवरच बसून पंचनामे करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय, त्यामुळे बांधावर येऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्यात अंबडमधील लक्ष्मीबाई गटकळ यांनी सोलार योजनेसाठी पैसे भरले, त्यानंतर सोलारही बसवले, मात्र जीके सोलार कंपनीच्या अंकुश जाधव नावाच्या अधिकाऱ्याकडून गटकळ यांना गेल्या 2 आठवड्यांपासून सोलार पंप नेण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत, त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती अर्जुन गटकळ यांनी केली आहे। राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच नुकसानीचे पंचनामे केले जातात। पाऊस मोजणारी यंत्रणा किती बेभरोशी आणि कुचकामी ठरती आहे याचा News18 लोकमतनं पर्दाफाश केलाय। यंत्रणेवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे, ती यंत्रणाच राम भरोसे आहे। भुसावळमध्ये शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जीर्ण झालेल्या यंत्रणेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर केले गेले होते, पण 3 महिने उलटून देखील या प्रक्रियेस वेग येत नाहीये, त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पोटच्या मुलांनीच जिवंतपणी जन्मदात्यांना थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवल्याची धक्कादायक घटना वर्ध्यातून समोर आली आहे। वर्ध्याच्या समतानगर इथं या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मोठ्या मुलानं घराबाहेर काढलं। याबाबतची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांच्या मदतीनं मुलाच्या घरी सोडलं, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा या दाम्पत्याला मुलानं घराबाहेर काढलं। पालघरमधील तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली आहे। अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून प्रवास करावा लागला। मुंबईतील प्रसिद्ध GSB सेवा गणेश मंडळाने 316.40 कोटींचा विमा उतरवलाय। या विम्यामध्ये 31.97 कोटी सोने चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे। मंडळाचे स्वयंसेवक पुजारी आचारी चप्पल स्टँडवरील कामगार तसंच सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी 263 कोटींचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवलाय।
मंत्रालय परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। सुभाष देशमुख नावाच्या शेतकऱ्याने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं। यावेळी परिसरात उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। यात शेतकरी 20% भाजला। पुण्याच्या नरहे आंबेगाव या रस्त्यावर भूमकर पुलाजवळ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलाय। दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून 40,000 रोकड लंपास करत त्यांनी पोबारा केलाय। दरोड्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यावल तालुक्यातील चितोडा या गावात 38 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी पोलिसांनी तासाभरातच गावातील एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतलंय। उधारीचे 4 लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेनं इतरांच्या मदतीनं तरुणाची निर्गुण हत्या केल्याचं उघड झालंय। खेड तालुक्यातील कनेरसर येथे खाजगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरुण कामगाराचा मृत्यू झालाय। कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रकार समोर आलाय। महिला कार्यालयात आल्यावर टेबलवरील पेपर वेट सारख्या महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून हात फिरवून अधीक्षक अभियंतानं वाईट नजरेनं पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रवीण दरोडी असं आरोपीचं नाव आहे। जुन्नरमध्ये ऊस तोडण्याचं काम सुरू असताना शेतात 2 बिबट्याचे बछडे आढळून आलेत, त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। मिरचीच्या शेतात तब्बल 12 किलो वजनाचा अजगर सापडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कांद्री या परिसरात घडली आहे। या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाला माहिती देत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय। JNU च्या कुलगुरु शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही, बरेचसे देव क्षत्रिय आहेत। भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलंय। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत तेलंगणाचे भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। यूट्यूबवर राजा यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। राजा यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चे देखील काढण्यात आले होते। दारू तस्करांनी पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली आहे। दारूची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांना पाहताच या आरोपीनं गाडीचा वेग वाढवून पळ काढला। पोलीस पिछा सोडत नाहीत हे लक्षात आल्यावर आरोपीनं थेट पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला। गेल्या आठवड्याभरात गव्हाच्या किमतीत 4% वाढ झाली आहे। ऐन सणासुदीत गव्हाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। ब्रेक नंतर स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। आहुजा आणि कपूर कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सोनम कपूरची बहीण रियानं जेव्हा तिच्या लाडक्या भाच्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती खूपच भावूक झाली। तिनं सोशल मीडियावर त्या दोघांच्या भेटीचे काही फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। राज्य आणि देशभरातील इतर ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।